कोरोना काळात देशासह जगाला ज्या संस्थेने सावरलं अनेकांना संकटातून बाहेर आणलं त्या सिरम इन्स्टिट्यूटने आणखी एक पुढाकार घेतला आहे याच सिरम इन्स्टिट्यूटचे मालक असलेल्या पुनावालांच्या मदतीने लंडनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने एक मोठी घोषणा केली आहे ती घोषणा नेमकी काय त्याच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला याचा काय फायदा होणार आहे आणि त्या घोषणेची भारताला कशी मदत होणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत कोरोनासह अनेक को आजारांवर औषध संशोधन आणि निर्मिती करण्याचं काम पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट करते त्या सिरम इन्स्टिट्यूटवर अदर पुणावाला यांची मालकी आहे आणि याच पुणावाला कुटुंबियाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला मोठं अर्थदान केलं आहे इंग्लंडमधील ब्रॉम्सग्रोव्हचे संसद सदस्य साजिद जाविद याने ट्विटरच्या माध्यमातून एक माहिती दिली आहे सिरमने ऑक्सफर्डसाठी पाचशे कोटींचा निधी देण्याचे वचन दिले जागतिक दर्जाची पुनावाला लस संशोधन इमारत उभारण्यासाठी दिलेला हा निधी खूप महत्त्वपूर्ण आहे यामुळे येणाऱ्या काळात ऑक्सफर्ड टीम अनेक लसींचे योग्यरित्या संशोधन करेल हे नक्की यालाच उत्तर देताना सिरम इन्स्टिट्यूटने आभार मानलेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबतची आमची भागीदारी यशस्वी असेल संसर्गजन्य रोगावर संशोधन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असंही सिरम इन्स्टिट्यूटने आहे अदर पुनावाला यांच्या मालकीची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि नियोजित उभारण्यात येणारं संशोधन केंद्र मिळून अनेक लस संशोधनावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने म्हटलंय ज्या लस संशोधन केंद्राला पुनावाला कुटुंबियांनी पाचशे कोटींची मदत केली आहे ते केंद्र लंडनच्या ओल्ड रोड कॅम्पसमध्ये उभारलं जाणार आहे या कॅम्पसमध्ये साधारण तीनशेहून अधिक संशोधन काम करतील जे पूर्णपणे कोरोना ओमिक्रॉन सारख्या अनेक व्हायरसवर संशोधन करतील आणि त्या संदर्भातील लस निर्माण करतील या संपूर्ण प्रोजेक्टसाठी सिरम लाईफ सायन्सकडून पन्नास दशलक्ष ब्रिटिश पाऊंड म्हणजेच पाचशे कोटींची मदत करण्यात येणार आहे अशी माहिती आहे की या इन्स्टिट्यूटचं नाव पुनावाला वॅक्सिन रिसर्च बिल्डिंग असणार आहे आता या सगळ्यावर ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे कुलगुरू काय म्हणाले तेही पाहूयात ज्या ठिकाणी कोरोनावर लस तयार करण्यात आली त्या जेन्नर इन्स्टिट्यूटची मुख्य कार्यशाळा या केंद्रात असणार आहे मलेरियासारख्या अन्य रोगांवरील संशोधन करणारे संशोधकही या केंद्रामध्ये कार्यरत असतील जगामध्ये ज्या पटीने व्हायरस पसरत आहेत अनेक व्हायरस निर्माण होत आहेत त्या सर्वावर लस संशोधन करण्याचं काम या केंद्रामध्ये केलं जाईल अशी माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलगुरू लुईस रिसर्डस यांनी दिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सिरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या इन्व्हेस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद